जालना जिल्हा परिषदेवर पुन्हा एकदा महाविकास आघाडीने सत्ता काबीज केली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे उत्तम वानखेडे आणि उपाध्यक्षपदी महेंद्र पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपदासाठी दुपारी 1 वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती, मात्र भाजपकडून अर्ज दाखल करण्यात आला नाही, त्यामुळे अध्यक्षपदाची ही निवडणूक बिनविरोध पार पडली. दरम्यान संपूर्ण प्रक्रियेवर माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रवी जयस्वाल यांनी. शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर आपल्या बरोबर आहे. सर, मला सांगा की नेमकी कशा पद्धतीने ही निवड करण्यात आली? खरं तर आमच्याकडं संख्याबळ महाविकास आघाडीकडं निश्चितपणे होतं. 31 संख्याबळ आमच्या हातामध्ये होतं आणि जे काही बाजूला आमचे गेले होते तेही आमच्या हात जवळपास आमच्या टचमध्ये होते. त्यामुळं माननीय राजेश टोपे यांच्या नेतृत्वामध्ये राज्याचे मंत्री आणि माननीय सुरेशजी तिथल्या माननीय अध्यक्ष भास्करावजी ए जे पाटील बोराडे या सर्वांच्या शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेतेमंडळीनं आम्ही सर्वांनी प्रयत्न केले आणि या ठिकाणी हा सहजपणे आमचा विजय या ठिकाणी झाला. कदाचित भाजपच्या मंडळीला विजयाची खात्री आमची पटल्यामुळं त्यांनी या निवडणुकीमध्ये सहभाग घेतला नाही किंवा नोंदवला नाही. मला असं वाटतं की अत्यंत चुरशीची अशी ही निवडणूक होती आणि या चुरशीच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा अध्यक्ष वानखेडे झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महेंद्र पवार हे उपाध्यक्ष या ठिकाणी बिनविरोध निवडून आलेले आहेत. मी दोन्हीचंही आणि काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो. भाजपनं आधी दावा केला होता की आमच्याकडे बहुमत आहे, मात्र ऐनवेळेला त्यांनी उमेदवारीसुद्धा अर्ज दाखल केलेला नाही आहे. नाही, त्यांचा बघा, कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांचा प्रयत्न असतो की आपला अध्यक्ष उपाध्यक्ष सभापती करणं आणि जेव्हा त्यांना खात्री पटली की त्यांच्याकडे संख्याबळ होत नाही तेव्हा त्यांनी यावरचा दावा सोडला असं मला वाटतं. आपल्यासोबत आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेब आहेत. मला सांगा साहेब की अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे, कशा पद्धतीनं खेळी करण्यात आली होती? 2.5 वर्ष अगोदर जालन्यामध्ये महाविकास आघाडीचा हाच प्रयोग पूर्ण झाला होता आणि महाविकास आघाडीजवळ 33 संख्या आहे 55 पैकी आणि त्यामुळं 6 मताच्या मताधिक्य आमच्याजवळ आहे. काही प्रमाणात 1-2-3 लोक इकडे तिकडे गेले जरी असतील तरीसुद्धा आज मेजॉरिटी होती आणि त्या अनुषंगाने अध्यक्षपद जरा मेजॉरिटीच्या पार्टीला दिलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून शिवसेनेला दिलं. उपअध्यक्षपद हे राष्ट्रवादीला घेतलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज हे दोन्ही त्या ठिकाणी बिनविरोध निवडून आले. मी त्या दोघांचं अभिनंदन करतो आणि सदस्यांचं सगळ्यांचं आभार मानतो. अतिशय चुरशीच्या लढतीमध्ये शांततेत ही निवड पार पडली असं म्हणावं लागेल. एम न्यूजसाठी मी रवी जयस्वाल, जालना.